तो शेखर कातकरी यांच्यासाठी आता कॅश प्राइज येत आहे. साई सुरेश मिनमिने यांच्याकडून जर शेखर कातकरी यांनी चौकार हॅट्रिक लगावली तर मात्र 40-40 नंबर एवढं कॅश प्राइज मात्र शेखर कातकरी यांच्यासाठी असेल. कारण सन्माननीय आमदार दमदार आमदार महेंद्र थोरवे साहेबांचे अंगरक्षक आहेत शेखर कातकरी. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज आपल्या वैजनाथ टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगच्या भूमिकेत शेखर कातकरी उतरलेत आणि त्यांच्या समोर मात्र श्री इलेव्हन कोल्हारेवाडी टीमचा कॅप्टन गोलंदाज संभाजी मैदानाच्या आत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली मॅच रंगेल. आदिवासी लॉर्ड्सला प्राधान्य दिले. पहिल्यांदा कर्जत तालुक्यात 48 संघामध्ये एक स्पेशल लॉर्ड्स म्हणजे आदिवासी संघांचा आणि तो महाविकास आघाडी चषकामध्ये मॅच सुरू. संभाजी टू शेखर. पहिला बॉल शेखर कातकरी ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये ठोकलाय शेखरने पहिला चौकार. साई सुरेश मिनमिने यांचा कॅश प्राइज आहे 40-40 नंबर आणि पहिला चौकार आलाय. तुम्हाला बॅटर शेखर कातकरीच्या माध्यमातून विस्फोटक सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेवाग. ज्या ज्या वेळी जायचे ना भारतीय संघाकडून पहिल्या चेंडूवरती त्यांचा प्रयत्नच असायचा की चौकार किंवा षटकार ठोकत भारतीय संघाचा अकाउंट ओपन करायचा आणि तसाच बॅटिंगचा धमाका शेखर कातकरी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना श्री इलेव्हन कोल्हारेवाडी संभाजी संघनायकावरती या पहिला प्रहार होता. कारण पूर्वीचे युद्ध असायचे ना की जर मेन राजाला जर परास्त केलं तर संपूर्ण सेना परत जायची. तसा फटका पुन्हा एकदा वन्स अगेन लॉन्ग ऑन मध्ये एक टप्पा अखेर बॉल सीमा पार चौकार. शेखर यांच्यासाठी कॅश प्राइज आणखी वाढलंय. पाथरज जिल्हा परिषद युवा सेना विभाग प्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक स्वर्गीय भास्कर यांच्या स्मरणार्थ नरेश दादा मिनमिने याचकडून 3 लगातार षटकार जर शेखर कातकरी यांनी लगावले तर तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज शेखर कातकरी यांच्यासाठी असेल. काय बॅटिंग करतो शेखर. मैदानावरती पोहोचल्या त्याच्या बॅट मधून आधी एक ऑन साइडला मिड विकेट कडे तदनंतर एक लॉंग ऑन मध्ये 2 लगातार चौकार आणि आता साई सुरेश मिनमिने यांचा देखील कॅश प्राइज आहे. संभाजी ऍज अ कॅप्टन ऍज अ बॉलर तिसरा येईल का शेखरच्या बॅट मधून बॉल सीमा पार आणि तिसरा चौकार. एकदा टाय होऊन जाऊ द्या शेखरसाठी. चौकार हॅट्रिक इथे कंप्लीट करतोय आणि बक्षिसाचा मानकरी ठेवतोय तो मात्र साई सुरेश मिनमिने दादांचं. त्याला ज्यांनी आता बक्षीस लावलंय त्यांनी प्राइज आमच्याकडे सुपूर्द करा. कारण शेखर इज ऑन फायर नाव. मैदानाच्या आतमध्ये संभाजीवरती तुटून हल्ला शेखर कातकरी या फलंदाजा. संभाजीला आता काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी इथे अवलंब करावं लागेल. यावेळेला शेखर साठी हा चेंडू मागे जातोय. खेळाडू धावतात स्पीड इतकं आहे की बॉल सीमा पार चौथा सलगचा चौकार. का बॅटिंग करतोय तो मात्र शेखर. आणि या ठिकाणी आदरणीय ज्ञानेश्वरजी भालिवडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर ज्ञानेश्वरजी भालिवडे साहेबांना विनंती करीत आहे की आपण देखील या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं देखील हार्दिक स्वागत महाविकास आघाडी चषकामध्ये. आणि महाविकास आघाडी चषकाचा शेखर कातकरी नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगातार 4 चौकार. आता रेकॉर्ड ब्रेक 6 चौकार इथून येतील का याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागली आहे. पाचवा बॉल पॉवरफुल आउट ऑफ द पार्क. 4 आले होते जमिनी समांतर. पाचवा आला हेलिकॉप्टर शेखर कातकरी यांचा षटकार. ज्ञानेश्वरजी भालुडे साहेब या ठिकाणी येत आहेत. साहेबांचं महाविकास आघाडी चषकामध्ये हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या किरणजी कडू साहेब या ठिकाणी उपस्थित होते. कडू साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज हे सर्व आमचे पदाधिकारी महाविकास आघाडी चषकामध्ये दाखल होत आहेत. शेखर साठी शेवटचा बॉल दांडी गुल. 5 चेंडू होते संभाजीचे. 5 बॉल वरती शेखर भारी ठरला. एक गोल्डन चेंडू शेखरची दांडी गोल करून गेला. ओव्हर नंबर 1 समाप्त. धावा आल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेखरची दांडी गोल करत असताना तब्बल 22 धावा.